आपण काही संज्ञा शिकूया दिलेल्या सारणीचे निरीक्षण करा इथे सहा ते दहा अकरा ते पंधरा सोळा ते वीस अशी वर्गांतरे लिहिली आहेत आता आपण वर्ग मर्यादा म्हणजे काय ते शिकूया मर्यादा. सहा ते दहा वर्गामध्ये सहा आणि दहा या वर्गमर्यादा आहेत सहाला खालची वर्ग मर्यादा आणि दहाला वरची वर्गमर्यादा म्हणतात वारंवारता वरील वारंवारता सारणीमध्ये असं लक्षात येत आहे की सामुग्रीतील फक्त तीन प्राप्तांक सहा ते दहा या वर्गात पडतात म्हणून तीन या संख्येला त्या वर्गाची वारंवारता म्हणतात वर्गांतर लगत येणाऱ्या दोन वर्गाच्या खालच्या वर्गमर्यादा किंवा वरच्या वर्गमर्यादा यांच्यातील फरकास वर्गांतर असं म्हणतात उदाहरणार्थ वर्ग जसे सहा ते दहा आणि दहा ते पंधरा दोन्ही वर्गाच्या खालच्या वर्गमर्यादेतील फरक अकरा वजा सहा बरोबर पाच इतका आहे आणि वरच्या वर्गातील फरकसुद्धा पंधरा वजा दहा बरोबर पाच आहे म्हणजे वर्गांतर पाच आहे वर्ग मध्य खालच्या आणि वरच्या वर्गमर्यादेचा अंकगणिती मध्य म्हणजेच सरासरी यालाच वर्ग मध्य किंवा वर्गाचा मध्य असे म्हणतात म्हणून वर्गमध्य बरोबर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले दोन म्हणजे इथे सहा ते दहा वर्गाचा वर्ग मध्य बरोबर सहा अधिक दहा भागिले दोन बरोबर आठ मुलांनो आपण अभ्यास सात पूर्णांक एक सोडवूया प्रश्न एक दिलेल्या माहितीमध्ये एका वसाहतीतील बत्तीस कुटुंबामधील मुलांची संख्या दिलेली आहे आपल्याला अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायला सांगितलेली आहे पहिल्या स्तंभामध्ये आपण मुलांची संख्या घेऊया आणि त्या स्तंभाला मुलांची संख्या असं नाव देऊया दिलेल्या माहितीमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त संख्या तपासा कमीत कमी संख्या आहे एक आणि जास्तीत जास्त संख्या आहे चार पहिल्या स्तंभामध्ये मुलांची संख्या या नावाखाली एक ते चार अशी यादी तयार करा दुसरा स्तंभ हा ताळ्याच्या खुणांचा आहे आता मुलांनो दिलेल्या माहितीच्या ताळ्याच्या खुणा करूया प्रश्नामधील पहिली संख्या दोन आहे आता आपण ताळ्याच्या खुणा या स्तंभामध्ये ताळ्याच्या खुणा करूया आपण ताळ्याची खूण ही पहिल्या स्तंभामधील दोन या संख्येसमोर करूया आता प्रश्नामध्ये दुसरा अंक तीन आहे तीन संख्येसमोर ताळ्याची खूण द्या अशा प्रकारे जोपर्यंत प्रश्नामधील माहिती संपत नाही तोपर्यंत आपण ताळ्याच्या खुणा करत जाऊया मुलांना महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला जेव्हा पाचवी ताळ्याची खूण करायची असते तेव्हा उभ्या रेषेऐवजी तिरकी रेष मारू इथे आपला पहिला समूह संपतो आता आपल्याला जेव्हा सहावी ताळ्याची खूण करायची असते तेव्हा आपण दुसऱ्या समूहाला सुरुवात करूया तिसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता आहे वारंवारता ही एफ या इंग्लिश अक्षराने दर्शवली जाते या स्तंभामध्ये आपण प्रत्येक ओळीतील ताळ्यांचा खुणा मोजून त्याची संख्या वारंवारता या स्तंभात लिहितो एक मूल असलेल्या कुटुंबाला अकरा ताळ्याच्या खुणा आहेत म्हणून आपण वारंवारता अकरा असे लिहूया दोन मुले असलेल्या कुटुंबाला सोळा ताळ्याच्या खुणा आहेत म्हणून आपण वारंवारता सोळा लिहूया अशाच प्रकारे आपण दुसऱ्या सुद्धा वारंवारता काढू आता वारंवारता स्तंभामधील एकूण संख्या आहे अकरा अधिक सोळा अधिक सहा अधिक एक बरोबर चौतीस म्हणून आपल्याला एकूण मिळेल चौतीस प्रश्न दोन दिलेली माहिती ही मराठी विषयाच्या चा एका चाचणीतील गुण आहेत आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायला सांगितलेली आहे पहिल्या स्तंभास वर्ग हे नाव द्या वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीमध्ये आपण गुणांचे समूह करूया जसे की अकरा ते वीस एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस आणि असेच पुढे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे अंक अकरा ते वीस या वर्गात येतील प्रश्नांमध्ये सर्वात जास्त गुण आहे चौऱ्याहत्तर म्हणून आपण वर्ग या स्तंभाखाली अकरा ते वीस पासून एक्काहत्तर ते ऐंशी पर्यंत लिहूया दुसऱ्या स्तंभामध्ये आपण ताळ्याच्या खुणा घेऊ आता मुलांनो दिलेल्या माहितीवरून ताळ्याच्या खुणा करूया प्रश्नामध्ये पहिला अंक आहे एक्केचाळीस एक्केचाळीस ते पन्नासच्या ओळीमध्ये ताळ्याची खूण द्या प्रश्नामध्ये दुसरा अंक आहे अठ्ठेचाळीस एक्केचाळीस ते पन्नास या ओळीमध्ये एक खूण द्या अशा प्रकारे आपण प्रश्नातील माहिती संपेपर्यंत ताळ्याच्या खुणा देत जाऊ तिसरा स्तंभ हा वारंवारतेचा आहे या स्तंभामध्ये आपण ताळ्याच्या वारंवारता स्तंभामध्ये लिहूया अकरा ते वीस गुण पडलेल्या मुलांची संख्या तीन आहे म्हणून आपण वारंवारता तीन असे लिहूया एकवीस ते तीस असे गुण पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या चार आहे म्हणून आपण वारंवारता चार लिहूया म्हणजे अशा प्रकारे आपण दुसऱ्या वारंवारता सुद्धा काढूया आता वारंवारता स्तंभामध्ये एकूण संख्या म्हणून आपल्याला मिळेल छप्पन्न प्रश्न तीन दिलेली माहिती ही एका शाळेतील इयत्ता दहावीमधील मुलांची वये याबाबत आहे आणि आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायला सांगितलेली आहे पहिल्या स्तंभाला वर्ग असे नाव द्या वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीमध्ये आपण तेरा ते चौदा चौदा ते पंधरा पंधरा ते सोळा आणि असेच पुढे असं विभाजन करूया प्रश्नामध्ये मोठ्यात मोठा अंक हा सोळा आहे म्हणून आपण वर्ग या स्तंभात तेरा ते चौदापासून सोळा ते सतरापर्यंत वर्ग लिहूया दुसरा स्तंभ हा ताळ्याच्या खुणांचा आहे आता मुलांनो दिलेल्या माहितीच्या ताळ्याच्या खुणा करूया जर आपण तेरा ते चौदा चौदा ते पंधरा आणि असेच पुढे वर्ग घेतले तर प्रश्न असा निर्माण होतो की चौदा हा कुठल्या गटामध्ये घ्यायचा चौदा हा तेरा ते चौदा या वर्गामध्ये घ्यायचा तेरा ही खालची मर्यादा आणि चौदा ही वरची मर्यादा आहे आता खालच्या वर्गाची मर्यादा ही खालच्या वर्गास धरून आहे परंतु वरची मर्यादा ही वर्गाला धरून नाही म्हणजेच तेरा वर्ष ते तेरा वर्ष अकरा महिने हे सर्व तेरा ते चौदा या वर्गामध्ये येतात चौदा वर्ष ते चौदा वर्ष अकरा महिने हे चौदा ते पंधरा या वर्गामध्ये येतात आणि असेच पुढे प्रश्नामधील पहिला अंक आहे चौदा ते सहा चौदा ते पंधराच्या पुढे टाळ्याची खूण करा प्रश्नामध्ये दुसरा अंक आहे तेरा ते अकरा तेरा ते चौदाच्या पुढे टाळ्याची खूण करा आणि अशा प्रकारे अशाच प्रश्नातील माहिती संपेपर्यंत टाळ्याच्या खुणा करत जाऊ तिसरा स्तंभ हा वारंवारतेचा आहे प्रत्येक स्तंभामधील ताळ्याच्या खुणा मोजा प्रत्येक आडव्या ओळीत वारंवारतेचा अंक लिहा तेरा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थी आहेत नऊ म्हणून आपण वारंवारता नऊ लिहूया चौदा ते पंधरा या वयोगटातील ते तेवीस विद्यार्थी आहेत म्हणून आपण वारंवारता तेवीस लिहूया म्हणजे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या वारंवारता सुद्धा काढूया आता वारंवारता स्तंभाची अंकांची बेरीज करा म्हणून आपल्याला एकूण मिळेल पन्नास